नमस्कार, मी आशिष जाधव, झी 24 तासच्या आमने सामने मध्ये तुमचं स्वागत. राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल आज विधिमंडळात सादर करण्यात आला. त्यामध्ये महाराष्ट्र जवळपास सर्व क्षेत्रांमध्ये मागे पडल्याचं स्पष्ट झालेलं आहे. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक 1 राज्य होतं, ते आता क्रमांक 2 वरती घसरलेलं आहे. एवढंच नाही तर दरडोई उत्पन्न सुद्धा महाराष्ट्राचं घसरत आहे. त्याचबरोबर आपला विकास दर हा 7.5 वरून 5.7 पर्यंत घसरला आहे. कृषी क्षेत्रात थोडी बहुत वाढ दिसते आहे, पण ती नाममात्र आहे. औद्योगिक क्षेत्रातही तसंच आहे, तिथेही महाराष्ट्र पिछाडीवरती आहे. एकूणच काय, नेहमीप्रमाणे यंदाही आर्थिक पाहणी अहवालात महाराष्ट्र हा पिछाडीवरती गेलेला आहे. महाराष्ट्र मागे पडला आहे, कारणं कुठली आहेत, कोण जबाबदार आहेत, यावरती बरंच विश्लेषण होणं बाकी आहे. गेल्या 5 वर्षात भाजपचं देवेंद्र फडणवीस सरकार होतं, त्या काळात कर्जाचा डोंगर हा अधिक वेगानं वाढला अशी टीका आधीचे विरोधक आणि आत्ताचे सत्ताधारी करतातच आहे. त्याचबरोबर मधल्या काळात नोटबंदी असेल, GST असेल, यांची अंमलबजावणी ज्या पद्धतीनं झाली त्यामुळं सुद्धा राज्याच्या विकासाला खीळ बसली आहे असं अनेकांना वाटतंय. सत्ताधारी आणि मागचे विरोधक अजूनही तो आरोप करतायत. मग मधल्या 5 वर्षाच्या काळात असं काय झालं की सिंचनाची आकडेवारीसुद्धा पुढे आली नाही? याही आर्थिक पाहणी अहवालात सिंचनाची आकडेवारी नाही आहे. म्हणजे राज्यात नेमकं सिंचन किती झालं याची आकडेवारी सरकारकडं नाही आहे. राज्याचं वनक्षेत्र नेमकं कितीनं वाढलं आहे हे अजूनही नीट सांगता येत नाही आहे. वृक्ष लागवड झाली जो दावा केला गेला त्याचा किती फायदा झाला ते आर्थिक पाहणी अहवालात दिसत नाही आहे. आणि प्रत्येक क्षेत्रात जर का राज्य पिछाडीवरती चाललं असेल तर मग आता नवं ठाकरे सरकार उद्या जे बजेट सादर करणार आहे राज्याचं, त्यातनं राज्याचा आर्थिक गाडा हा कसा पुढे हाकणार आहे यावरही आज आपल्याला चर्चा करायची आहे. खरं तर या चर्चेत सहभागी होण्यासाठी आपल्यासोबत मान्यवर पाहुणे आहेत. आपल्यासोबत राज्याचे माजी कृषीमंत्री, भाजपचे माजी आमदार डॉक्टर अनिल बोंडे आहेत. त्याचबरोबर आपल्यासोबत काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत आहेत. चर्चा सुरू करण्यापूर्वी मी थेट जातो आहे विधानभवनात, जी 24 तासचे राजकीय प्रतिनिधी दीपक भातुसे यांच्याकडे. दीपक, ज्या पद्धतीनं हा आर्थिक पाहणी अहवाल सादर झाला यातनं जे निष्कर्ष पुढं आलेले आहेत, नेहमीप्रमाणे आर्थिक पाहणी अहवालामध्ये महाराष्ट्र हा प्रत्येक ठिकाणी अग्रक्रमावर दिसत नाही आहे. आज परकीय गुंतवणुकीतही महाराष्ट्राचा अग्रक्रम गेलेला आहे, तो 2 नंबरवरती घसरलेला आहे. दीपक, निश्चित या आर्थिक पाहणी अहवालातील निष्कर्ष आपण बघितले तर ते महाराष्ट्राची चिंता वाढवणार आहेत, राज्य सरकारची चिंता वाढवणार आहेत. कारण कृषी क्षेत्र वगळलं तर सर्व क्षेत्रात महाराष्ट्राची पिछेहाट असल्याचं हा आर्थिक पाहणी अहवाल सांगतो. आपण उद्योग क्षेत्रापासून सुरुवात केली तर उद्योग क्षेत्रामध्ये 2018-19 साली 7% वाढ होती आणि 2019-20 साली ही वाढ 1.5% घसरली आणि 5.5% आली. उत्पादन क्षेत्रातही घसरण आपल्याला दिसून येते. आर्थिक पाहणी अहवालामध्ये 7.2% 6% उत्पादन क्षेत्रात घसरण झालेली आहे. तर सेवा क्षेत्र जे नेहमीच वाढत असतं, गेल्या काही वर्षात आपण बघितलं आर्थिक पाहणी अहवालातील आकडेवारी सेवा क्षेत्र बऱ्यापैकी वाढत होतं, पण त्याच्यातही यावेळी घट अपेक्षित आहे. 8.1% ही 7.6% घट आहे, त्यामुळे सेवा क्षेत्रसुद्धा आपल्याला अडचणीत असल्याचं पाहायला मिळतं आहे. रोजगार कमी झालेला आहे महाराष्ट्रातला. 2018-19 या वर्षामध्ये राज्यामध्ये 73,50,000 जणांना रोजगार होता, त्याच्यात जवळपास 1.5 लाखांची घट झाली आहे आणि 72,003 वर हा आकडा आलेला आहे. म्हणजे रोजगार क्षेत्रासुद्धा मोठी घट आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. बेरोजगारी वाढताना दिसते, नवीन रोजगार उपलब्ध होत नाही आहेत. आणि 5व्या क्रमांकावर आहे राज्य रोजगार क्षेत्राच्या टक्केवारीमध्ये जर इतर राज्यांची तुलना केली तर. विदेशी गुंतवणुकीत महाराष्ट्र नेहमी क्रमांक 1 वर राहिलेला आहे, पण त्यातही महाराष्ट्राची घसरण आता क्रमांक 2 वर झालेली आहे. कर्नाटक राज्य हे आपल्यापेक्षा पुढे गेलेलं आहे. कर्नाटकानं परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राला मागे टाकलेलं आहे. मला असं वाटतं ही खूप मोठी हेडलाईन उद्याच्या सर्वच वर्तमानपत्राची असणार आहे की परकीय विदेशी किंवा परकीय गुंतवणुकीत
महाराष्ट्र नेहमी अग्रक्रमी राहिला, तो आता क्रमांक 2 वरती घसरलेला आहे. याची कारणं कुठली आहेत तर ती शोधण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. पण या चर्चेच्या निमित्तानं जी 24 तासनं 5 प्रश्न उपस्थित केलेले आहेत त्यावरती एक नजर टाकूया. विकासाच्या स्पर्धेत महाराष्ट्र मागे का पडला? खालावलेल्या आर्थिक स्थितीला नोटबंदी कारणीभूत आहे का? गेल्या 5 वर्षात कर्जाचा डोंगर अधिक गतीनं का वाढला? परकीय गुंतवणुकीतला अग्रक्रम महाराष्ट्रानं का गमावला? राज्याचा आर्थिक गाडा ठाकरे सरकार कसा रुळावर आणणार? या 5 प्रश्नांवर ही चर्चा आहे. मी सुरुवातीला सचिन सावंत यांच्याकडे जातो. सचिन सावंत, तुम्ही सत्ताधारी पक्षाचे प्रवक्ते आहात, महाविकास आघाडीचे प्रवक्ते आहात, पण हा जो आर्थिक पाहणी अहवाल आलेला आहे, यातल्या ज्या काही कमकुवत बाजू महाराष्ट्राच्यासाठी असेल किंवा महाराष्ट्राच्या बाबतीत असतील, त्याला तुम्ही मागच्या सत्ताधारांना, आत्ताच्या विरोधकांना द्याल? खरंच हा आर्थिक पाहणी अहवाल म्हणजे राज्याची आर्थिक वस्तुस्थिती आहे, याला किंवा महाराष्ट्र मागे जाण्याला कोण जबाबदार आहे, का जबाबदार आहे? नाही, आता गेल्या 5 वर्षामध्ये तुम्ही लक्षात घ्या, त्याचं निरूपण झालेलं आहे ते तुम्हाला आता दिसतंय. याचं कारण असं की हे काही पहिल्यांदा आम्ही आणण्याचा प्रयत्न करत नव्हतो. ज्या पद्धतीनं गेल्या 5 वर्षामध्ये सातत्यानं विरोध करताना वेळोवेळी ह्या सगळ्या बाजू समोर आलेल्या आहेत आणि त्या समोर त्यांना आणण्याचा आम्ही प्रयत्न केला. तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की या संदर्भामध्ये उद्योगाच्या संदर्भात महाराष्ट्राची पिछेहाट होते याच्या संदर्भात मी स्वतः 2 प्रेस कॉन्फरन्स घेतल्या होत्या आणि त्याचं उत्तर जे मिळालं होतं ते अतिशय एरोगंटली दिलं गेलं होतं. सरकारनं स्वतःचं आत्मचिंतन करण्यापेक्षा, आत्मपरीक्षण करून बदल करण्यापेक्षा त्या ठिकाणी विरोधकांचा आवाज हा फक्त केवळ त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या विरोधात आहे, महाराष्ट्राचं हित त्यांना पाहवत नाही, या पद्धतीनं आमची संभावना केली होती. आणि तुम्ही त्यावेळेला पाहत असाल की कर्नाटक नंबर 1 चाललेला आहे हे माझ्या पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं. दीपक बातुसे त्याला त्या ठिकाणी त्याला साक्षीदार आहेत. आणि म्हणूनच या संदर्भात मला निश्चितपणे सांगायचं की हे जे 5 वर्षाचं चित्र दिसतंय तुम्हाला, तुम्ही काय दिसतंय की कर्ज राज्याचं दुपटीनं वाढलं. 2014 होतं त्याच्यापेक्षा 2019 अंतापर्यंतचं कर्ज हे दुपटीनं वाढलेलं आहे. याचा सगळ्यात महत्वाचा भाग की हे जर कर्ज वाढलं असेल तर ते गेलं कुठे, तर त्याचं तुम्हाला चित्र दिसेल की आज महसुली आपला जो विकास कार्यासाठी केवळ 62% खर्च होतोय महाराष्ट्राचा, जो महाराष्ट्र विकास कार्याच्या खर्चामध्ये देखील मागे आहे. कारण बहुतांश त्याचा वाटा हा कर्जाचा त्या ठिकाणी याच्यामध्ये जातोय, आपल्या वेतनामध्ये तर जातोय किंवा त्या संदर्भामध्ये तुम्हाला कर्जाची परतफेड करण्याकरता, व्याज देण्याकरता जातोय. आजच्या परिस्थितीमध्ये कृषी क्षेत्रामध्ये सातत्यानं घसरण झालेली आहे, उणे दर चालू आहे. या महाराष्ट्रामध्ये पर्जन्यमानाच्या संदर्भामध्ये तुम्ही ज्या आरडाओरडा करत होता, जलयुक्त शिवारचं काय झालं, टँकरची संख्या का वाढली, याचं उत्तर नाहीये. आणि हे ज्या वल्गना होत्या ते का शून्य झाल्या, ह्याचंही उत्तर नाही. ठीक आहे, ठीक आहे. आजच्या परिस्थितीमध्ये डॉक्टर अनिल बोंडे, तुम्ही मागच्या सरकारमध्ये कृषी मंत्री होतात, तुम्हाला कमी कालावधी मिळाला, ठीक आहे, पण तुम्ही तेव्हा सत्ताधारी पक्षाचे आमदार होता. वारंवार हे सांगितलं जात होतं की मेक इन इंडिया, मेक इन महाराष्ट्र वगैरे हे सगळं ठीक आहे, 8 लाख कोटी रुपयांचे करार झाले वगैरे वगैरे वगैरे. आर्थिक पाहणी अहवालात नाही, काहीच दिसत नाही आहे. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र क्रमांक 1 होता, तो क्रमांक 2 घसरला. आशिष, एकेका मुद्द्याला मी सुरुवात करण्याच्या अगोदर माननीय उद्धवजी ठाकरे यांनी 5 दिवसाच्या अगोदर महाराष्ट्र स्टेट बेस्ट परफॉर्मिंग स्टेट म्हणून अवॉर्ड निर्मला सीतारामन केंद्रीय अर्थमंत्री यांच्या हस्ते घेतला आणि सातत्यानं आपल्याला बेस्ट परफॉर्मिंग स्टेट म्हणून अवॉर्ड मिळतो आहे. यावेळेला माननीय उद्धवजी ठाकरेंना तो घेता आला. आता एक एक गोष्ट जर पाहिली, कर्जाच्या संदर्भात तुम्ही आकडेवारी पूर्ण शोधा. कर्ज हे मूल्य आपला जो GDP असतो त्याच्या कंपॅरिझननी रेशो जर केला तर यावेळेला 16.4% कर्जाचा रेशो आहे. आणि तसं जर पाहिलं तर 9-10 जर सचिन सावंत थोडासा अभ्यास करा आणि थोडासा चष्मा बदलवा, 21.2% 9-10 होतं, 10-11 19.36% होतं, 11-12 17.65% होतं. म्हणजे महाराष्ट्राची जेवढी पत आहे
त्याप्रमाणे कर्ज आपल्याला साधारणतः 25% घेता येतं वित्तकोशीय प्रमाण, परंतु ते तर आपण क्रॉस केलंच नाही. उलट तुमचं 21.2% जे होतं ते आपण कमी आणलेलं आहे. हे कर्जाच्या संदर्भात मी आपल्याला सांगू इच्छितो. दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपल्याला पर कॅपिटा इन्कमच्या संदर्भात जर पाहिलं तर दरवर्षी पर कॅपिटा इन्कम आपलं वाढलेलं आहे. म्हणजे 2011-12 16.82% होतं, आजही आपण ते मेंटेन केलेलं आहे. म्हणजे पर कॅपिटा इन्कममध्ये सुद्धा आपली वाढ झालेली आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट परदेशी गुंतवणुकीच्या संदर्भात जर पाहिलं तर या 11 महिन्याच्या कालावधीमध्ये डिसेंबर 2019 अगोदर 213,400 कोटी रुपयाची गुंतवणूक झालेली आहे. आणि म्हणजे 1991 पासून 2012 पर्यंतची फक्त 91 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक आहे. आणि आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 7,39,306 कोटीची, म्हणजे 2014 पासून जर पाहिलं तर 6 लाख कोटी रुपयाची गुंतवणूक झालेली आहे. थोडं डिटेलमध्ये जा. ठीक आहे ठीक आहे. सचिन सावंत उत्तर द्या. निर्णय घेण्याच्या अगोदर अनुमान काढण्याचे मला आश्चर्य वाटतंय. ऐकून घ्या आजच्या ऐका बोंडे साहेब, 2,40,000 कोटी रुपयांचं कर्ज महाराष्ट्रावर 2014 होतं, आजच्या परिस्थितीमध्ये ते 4,71,000 कोटी दिसतंय. गेल्या 54 वर्षामध्ये 2,40,000 होतं. लक्षात घ्या, ऐका प्रश्न तो नाही आहे. उत्पन्न वाढण्याचा अर्थ त्याचा जो त्या ठिकाणी ज्याचं परिमाण दिसलं पाहिजे ते राज्याच्या विकास दरामध्ये दिसलं पाहिजे. तुमचा विकास दर राज्याचा सातत्याने कमी होत चाललेला आहे. याचं कारण हे गेलं कुठे? याचं कारण आहे की तुमची कॅपिटल इन्व्हेस्टमेंट नाही. डॉक्टर अनिल बोंडे वन बाय वन ऐका. कृषी तुम्ही गेल्या वेळेला जे आकडे सांगितले होते ते धूळफेक होते. गेल्या वर्षीचं आणि त्याच्या गेल्या वर्षीचं आकडे कुठल्याही तरीने जे अंदाज वर्तवले ते झाले नाहीत. ऐका 6.3% विकास दर ज्या वेळेला सांगितला होता गेल्या वर्षी तो झाला का? आजच्या परिस्थितीमध्ये तो आकडा दिसतोय तुम्हाला 5%. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी ज्या वल्गना तुमच्या झाल्या त्या समोर आहेत लोकांच्या. तुम्ही लक्षात घ्या, मेक इन महाराष्ट्राची गोष्ट केली, मॅग्नेटिक महाराष्ट्रामध्ये किती रोजगार देणार होता तुम्ही? 30 लाख आणि 37 लाख, म्हणजे 67 लाख रोजगार या दोन इव्हेंटमधनं तुम्ही आणणार होतात. आणि राज्याला गुंतवणूक 20 लाख कोटीची होती, 8 लाख कोटी आणि 12.5 लाख कोटीची. आजच्या परिस्थितीमध्ये याच्यामध्ये का दिसत नाहीये ती? बेरोजगारीचं प्रमाण 8.3% जे इतर राज्यांपेक्षा वाढलेलं का दिसतंय तुम्हाला? त्याचबरोबर त्या ठिकाणी तुम्ही दरडोई उत्पन्न सांगता की आमचं वाढत चाललंय. प्रत्येक राज्याचं वाढत चाललंय, परंतु महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न हे 5व्या क्रमांकावर आहे देशामध्ये. हे लक्षात घेतलं पाहिजे, ते तुम्ही सांगत नाही. दरडोई कर्ज किती वाढलंय? दरडोई कर्ज 2,22,247 आहे. हे दरडोई कर्ज वाढलेलं आहे ते अनेक राज्यांपेक्षा जास्त आहे. तुम्ही लक्षात घ्या, महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकावरचं कर्ज तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि कृषीच्या क्षेत्रामध्ये सातत्यानं तुम्ही उणे झालेत. आजच्या परिस्थितीमध्ये लागवडीचं क्षेत्र कमी झालेलं आहे, उत्पादन कमी झालेलं आहे, कृषीचा दर वाढलाय. तुमचं जलयुक्त शिक्षण, तुम्ही कृषी मंत्री होतात, तुमचं फेल्युअर दिसतंय याच्यामध्ये. सचिन डॉक्टर अनिल बोंडे, कृषी क्षेत्रामध्ये लागवडीचं क्षेत्र कमी झालेलं आहे. जलयुक्त शिवार योजना या सरकारनं गुंडाळलेली आहे. यांनी जलयुक्त शिवार मध्ये यांच्याच अधिकाऱ्यांनी दिलेलं, यांनी सांगितलं की 19,000 गावं दुष्काळमुक्त झालेली आहे. या आर्थिक पाहणी अहवालामध्येच लिहिलेलं आहे. यांनी सांगितलं 1,30,000 शेततळे झालेले आहे. आता आजच्या परिस्थितीमध्ये जर समोर अहो याच सरकारचे अधिकारी आहे ना आर्थिक पाहणी अहवाल देणारे, आणि त्याच्यावरही संशय कसा व्यक्त करता येणार आहे? 1,30,000 शेततळे झालेले, 19,000 गावं दुष्काळमुक्त झालेले आहे. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी कृषीचा दर हा पहिल्यांदा सुधारलेला आहे. म्हणजे मागच्या वर्षी दुष्काळी वर्ष होतं, त्यावर्षी निश्चितपणे आपला कृषी दर उणे झाला होता. परंतु यावर्षीचा कृषी दर जो एक्सपेक्टेड आहे त्यामध्ये तृणधान्य असो कडधान्य असो कपाशीमध्ये तर 25% वृद्धी झालेली आहे. माझं तर सचिन सावंतला म्हणणं आहे की 25% कपाशीची वृद्धी झालेली आहे. कपाशी खरेदी करा शेतकऱ्यांची. ठीक आहे सचिन सावंत उत्तर द्या. असं नाही आहे, तुम्ही वाचा ना. ऐका अनिल बोंडे माझ्याकडे आहे ना, हा माझ्याकडे आहे. ऐका नाही घेऊन आले अनिल बोंडे, कापसाचं उत्पादन वाढलं आहे, तुमच्या सेंटर सुरू झालेली नाहीये. मोठी ओरड आहे शेतकऱ्यांची, कापूस विकायला न्यायचा कुठं विचारतायत?
सचिन सावंत बोला. ऐका पहिली गोष्ट आशिषजी, हे 2.2% विकास दर अंदाजित दाखवला जातोय, आणि ज्या वेळेला हा अंतिम स्वरूपात पुढच्या कालावधीमध्ये दिसेल तुम्हाला त्यावेळेला कुठल्या परिस्थिती तेव्हा आपण चर्चा करूयाची. कारण जो विकास दर आम्ही करावा लागेल. तुम्ही कमीत कमी तुमच्या कृषी मंत्र्यांना विचारा, त्यांनी सांगितलं की यावर्षी तूर जास्त झालेली आहे, कापूस जास्त झालेला आहे, त्याचा अंदाज आता जास्त झालाय, तर ते खरेदी करायला कमीत कमी रिस्पॉन्ड करा. हा बोला 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 करू ना. ऐका ऐका, तुमच्यासारखा असंवेदनशीलपणा, ऐका असंवेदनशीलपणा आमच्याकडे नाहीये. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा सरकार आमचं नाहीये. तुम्हाला कर्जमाफी द्यायला, ऐका ऐका बोंडे साहेब, अनिल बोंडे वन बाय वन त्यांना बोलू द्या. अनिल बोंडे त्यांना बोलू द्या. घ्यावं लागले. ऐका ऐका, तारखेपर्यंत कापसाचे खरेदी केंद्र बंद केले. मला बोलू दिलं नाही आशिषजी. तुम्ही विदर्भात या ना, तुम्ही विदर्भात या, तिथे कापसाचे खरेदी केंद्र बंद आहे की सुरू आहे ते पहा. ऐका ना, ते तुरीविषयी बोलतात आता. नाही कापसाविषयी बोलतोय. यांना ऊसाविषयी बोलता येईल, कापसाविषयी नाही बोलता येईल. बरोबर आहे. पहिली ठीक आहे, ठीक आहे. तुम्हाला तुमचा विषय आहे विदर्भातला, लक्षात घ्या. संत्रा आणि कापूस तुमचा आहे, ते बाकीचं बोलतात. हा शेतकऱ्यांच्या, ऐका ऐका, शेतकऱ्यांच्या संदर्भात बोलण्याचा यांना नैतिक अधिकारच नाही. यांनी कर्जमाफी देण्याकरता 2 वर्ष प्रखर आंदोलनं करावी लागली, शेतकऱ्यांना पायपीट करावी लागली, नाशिकवरनं पाय फोडून घ्यावे लागले. ते शेतकऱ्यांचे पाय अजूनही आमच्या डोळ्यासमोर आहेत, लक्षात घ्या. तुम्ही नाईलाजानं दिलेली कर्जमाफी ही अनंत काळ चालत होती, तीही तर आम्ही पाहिलेली आहे. एका दिवसामध्ये कर्जमाफी आम्ही जाहीर केली, लक्षात घ्या. आणि त्याच्याकडे आम्हाला निकाल त्या ठिकाणी लागण्याची आवश्यकता नव्हती. निकाल लागल्यानंतर जे आश्वासन दिलं आम्ही केलं पूर्ण. प्रश्न असा आहे की आजच्या परिस्थितीमध्ये सातत्यानं तुमचा उमेदवार का आहे? ऐका 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 ऐका, बांधावर जाऊन 25,000 आणि 50,000 दिलं, केलं का पूर्ण सचिनजी? अरे पागडी केली. अरे 25,000 तुम्ही दिली का? तुम्ही दिली का? तुमचं सरकार होतं, तुमचं सरकार होतं. तुम्ही राज्यपालाला सांगितलं का त्यावेळेला? आम्ही देणार ना. तुम्ही तुमचं नाव आहे, ऐका 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 बोंडे साहेब, तुमचं नाव आहे, ऐका ऐका, तुमचं नाव आहे. बांधावर तुम्ही अवकाळी, ठीक आहे ठीक आहे. अनिल बोंडे ऐकून घ्या, राज्यपाल ठेकेदारांची बिलं काढू शकतात. अवकाळी पावसाचे पैसे मधल्या काळात जेव्हा सरकार नव्हतं तेव्हा राज्यपालांनी दिले नाही. बोंड अळीचे पैसे द्यायला किती दिवस लागले? अरे सगळ्यात कमी कालावधी जर दिल्या गेले राज्यपालांचे पैसे दिले. आजच्या परिस्थितीमध्ये मला ऐकून घ्या, ऐकून घ्या. वन बाय वन ऐका बोंडे साहेब, अनिल बोंडे त्यांना बोलू द्या. 15,500 कोटी रुपये अजूनही थकबाकी आहे या राज्याला केंद्र सरकारकडे. तुम्ही मागणी केली का? अरे करा. आज प्रत्येक राज्याने थकबाकी ठेवली आहे केंद्र सरकारनं. तयार आहे का नाही? आम्ही मागणी केली, तुम्ही का नाही केलं? तुम्ही का नाही बोलत मोदींना? तुम्ही देत का नाही आहेत? आज आर्थिक परिस्थिती अशी करून ठेवली तुम्ही की या देशामधील. अनिल बोंडे, देवेंद्र फडणवीस आता मुख्यमंत्री नाही आहेत, ते विरोधी पक्ष नेते आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री कसं जाणार? ते मुख्यमंत्र्यांना कसं नेणार? मुख्यमंत्री त्यांना नेणार? अहो आता उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री पंतप्रधानांना भेटायला गेले, का नाही घेऊन गेले देवेंद्र फडणवीसांना सोबत? का मुख्यमंत्री विरोधी पक्ष नेत्याला का घेऊन जाणार? दिलं का? अहो दिलं का? अहो त्यांनी सोबत पाहिजे होतं, मागणी करायला पाहिजे होती. पहिली गोष्ट सांगा, तुम्ही या राज्यावरचे साडे ऐका 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 बोंडे साहेब, आम्ही करू ना. तुम्ही विदर्भ, पण हे 5 वर्षाचं हे जे चित्र आलेलं आहे तुमचं आहे, तुमचं प्रगती पुस्तक आहे, आमचं नाहीये. ऐका ऐका बोंडे साहेब, हे 5 वर्षाचं जे पुस्तक आलंय हे तुमचं आहे. आणि त्या ठिकाणी ऐका, सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या कालावधीमध्ये महाराष्ट्र मागे गेलाय, एफडीआय मध्ये मागे गेला, कधी नव्हे तो पहिल्यांदा मागे गेला, कर्नाटक पुढे गेलं, हे समोर आहे चित्र. आणि ज्या पद्धतीनं तुम्ही जे सांगताय की या कालावधीमध्ये आम्ही बऱ्याच प्रगती करण्याचा प्रयत्न केला, तुमची ती दिसत नाही. गुजरात ऐका, तुम्ही नीट वाचा, गुजरात पुढे गेलेला दिसतंय याच्यामध्ये. काय दिसतंय? कारण मोदी आणि शहांच्या, मोदी आणि शहा, बरं ठीक आहे ठीक आहे, महाराष्ट्राला जाणीवपूर्वक तुम्ही मागे ठेवलं. ठीक आहे ठीक आहे. अनिल बोंडे, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या. डॉक्टर अनिल बोंडे, माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या. अनिल बोंडे, महाराष्ट्राचं जाऊ द्या. परिस्थितीमध्ये महाराष्ट्र मागे पडलेला दिसतोय, गुजरात पुढे झाला दिसतोय. ठीक आहे अनिल बोंडे, महाराष्ट्राचं जाऊ द्या. तुमच्या मतदारसंघातलं घ्या, मोर्शीमध्ये प्रकल्प सुरू झाले का? मोठा गाजावाजा झाला 5 वर्ष. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जो 20 मेगावॅटचा प्रकल्प आहे आता तो कमिशन होतोय, 18,000 शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळणार आहे. विजेचा म्हणत नाही आम्ही. हो, ऑरेंज प्रोसेसिंग गोष्ट, संत्राचा प्रकल्प, टेक्सटाईल प्रोसेसिंग, संत्राचा प्रकल्प, टेक्सटाईल प्रोसेसिंगचे 13 कारखाने सुरू झालेले आहे आशिषजी. तुम्ही येऊन पहा, आपण सोबत जाऊ एमआयडीसी मध्ये,
आपण सोबत जाऊ आणि तिथे मुलांना रोजगार मिळालाय. नाही, सचिन सावंत, आशिष जाधव आणि मी आपण दोघही जण सोबत जाऊ, तिघही जण सोबत जाऊ, ठीक आहे, आणि आपण पाहू की खरोखर या पाच वर्षामध्ये किती कारखाने आले आपण पाहू शकतो आणि मुलं काम करतात आहे की नाही ते पाहू शकतो. वर्षामध्ये ऐका ना पंडे साहेब, कळलंय तुमच्या मतदारसंघात तुम्ही कामं केली तरी तुमचा पराभव झाला. ठीक आहे, त्यांना बोलू द्या. हा, सचिन सावंत बोला. ऐका, पहिली गोष्ट, प्रत्येक पातळीवरती प्रत्येक विभागामध्ये यांचं फेल्युअर त्या ठिकाणी दिसते. तुम्ही लक्षात घ्या, राज्याची गृहव्यवस्था कशा तऱ्हेने चालवली होती, राज्याचे गृहमंत्री कोण होते, देवेंद्र फडणवीस होते. महाराष्ट्र महिलांच्या अत्याचारावरती नंबर वन का आहे, सातत्यानं महिलांच्या अत्याचाराचे हे जे आकडे आहेत ते का वाढते आहेत, याचं उत्तर यांच्याकडे नाहीये. गुन्हेगारीमध्ये महाराष्ट्र नंबर वन वर का गेला, याचं उत्तर यांच्याकडे नाही. तुम्ही पाच वर्ष काय केलं त्याचं? बेरोजगारीच्या संदर्भामध्ये तुम्ही सांगितलं तर अरे रोजगार कमी झाले, हे तुमच्या कालावधीत झालेले आहेत आणि तुमच्या कालावधीमध्ये हजारो कोटी खर्च करून तुम्ही मेक इन महाराष्ट्र, मॅग्नेटिक महाराष्ट्र आणून दाखवलं लोकांना, लोकांना मूर्ख बनवलं. तुम्हाला त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आम्ही जलयुक्त शिवार आणतो, किती मोठ्या प्रमाणामध्ये गाजावाजा केला या महाराष्ट्रानं गेल्या अनेक वर्षातला सगळ्यात ऐतिहासिक असा हा टँकरचा दर पाहिला. 7,500 जास्त टँकर लागले गेल्या वर्षी, लक्षात घ्या. आणि हे सांगत होते की नाही फार मोठ्या प्रमाणामध्ये पाणी येणार आहे. तुमच्या पंतप्रधानांनी, म्हणजे भारताच्या पंतप्रधानांनी शिर्डीला येऊन सांगितलं की 16,000 गावं दुष्काळमुक्त झाली. लक्षात घ्या, आम्ही दुष्काळमुक्त केली छाती ठोकपणे सांगितलं आणि 8 दिवसांमध्ये तुमचे जलसंपदा मंत्र्यांचं स्वतःचं गाव जे होतं ते त्या ठिकाणी दुष्काळाच्या यादीत गेलं. ती सगळी गावं जी दुष्काळमुक्त होती ती दुष्काळयुक्त झाली 8 दिवसांमध्ये. म्हणजे हा खोटेपणा जो तुमचा आहे सातत्यानं, तो 5 वर्ष आम्ही उघडा पाडत होतो आणि लोकांसमोर आलेला आहे. ते शेतकऱ्यांना सातत्यानं लाईन मध्ये लावण्याचं काम तुम्ही केलं हे आम्ही पाहिलं नाही का? ठीक आहे, माजी कृषी मंत्री अनिल बोंडे या सरकारची, ठाकरे सरकारची कृषी कर्जमाफी योजना, कृषी कर्जमाफी योजना तिचं स्वागत करतायत शेतकरी असा दावा हे ठाकरे सरकार करतंय, पटतंय? हॅलो, हा, कर्जमाफी योजना यशस्वी झाली असा दावा सरकार करताय, पटतं का तुम्हाला? अहो, यांना पहिल्यांदा सांगा की सतीश लातूर सारखं विलासराव देशमुखांचं गाव 2014 जिथे रेल्वेनी पाणी न्यावं लागत होतं त्या जलयुक्त शिवारामुळेच आज लातूरमध्ये पाण्याची टंचाई नाही आहे. एवढंच नाही तर सचिन सावंतांनी माझ्यासोबत यावं, जिथे जिथे जलयुक्त शिवाराचे कामं झाले तिथल्या शेतकऱ्यांना विचारावं आणि त्यांनी सांगावं. म्हणजे फक्त पिवळा चष्मा लावून कावळी जसा होतो तसं नाही. मी ठीक आहे, सचिन सावंत कावळीचा चष्मा बाजूला करा. हा, तो चष्मा बाजूला करा, पहा तुम्हाला चांगलं दिसेल. मला सांगायची गरज नाही, ऐकून घ्या सचिन सावंत. एक आता चष्मा बाजूला करा, दुर्बीण लावून शोधा. कर्जमाफीचं जाऊन विचारा. अहो, तुम्ही चष्मा बाजूला करा म्हणताय, दुर्बीण लावा म्हणताय, त्या चौकशावर चौकशा लावताय. 15 ते 19 जे कर्ज माफ केलं 2 लाखापर्यंतचं ते फक्त क्रॉप लोन माफ केलेलं आहे. आणि आता तेच करावं लागतं ना. ठीक आहे, सचिन सावंत समाप्त करा. अंठेल आवाज लागतात आहे, समाप्त करा सचिन सावंत. मध्ये प्रमाणीकरण करण्याकरता ऐका, पहिली गोष्ट बोंडे साहेब, एवढा आक्रस्तपणा करायची गरज नाही. लोकांना कळलंय तुमचा चेहरा कशा तऱ्हेनं त्या ठिकाणी, हा किती विखारी आहे, लोकविरोधी आहे. तुम्ही मला सांगा ना, आजच्या परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या संदर्भामध्ये बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही. ऐका, तुम्ही पुस्तक पूर्ण वाचा, तुम्ही वाचा. आजच्या पहिल्यांदा इतिहासामध्ये पहिल्यांदा एफडीआय पहिल्यांदा मागे पडलाय. ऐका, तुम्ही लोकांनी मोदी शहांच्या सांगण्यावरनं महाराष्ट्राचा विकास दाबला आणि गुजरातला पुढे नेण्याचं काम केलं, याचं पाप आहे तुमच्यावरती. ठीक आहे, आरोप प्रत्यारोप हे सुरूच राहतील, पण द बॉटम लाईन इज द बिग हेडलाईन उद्याची ती हीच आहे की पहिल्यांदा महाराष्ट्राच्या इतिहासात महाराष्ट्रानं परकीय गुंतवणुकीतला पहिला क्रमांक देशातला हा गमावलेला आहे. परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावरती घसरलेला आहे. कर्नाटक हे आता क्रमांक 1 राज्य परकीय गुंतवणुकीमध्ये झालेलं आहे. हीच खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या आर्थिक स्थितीची शोकांतिका आहे. 5 वर्ष विकास केला असा जो दावा आहे तो एका अर्थानं फोल ठरलेला आहे. आणि आता उद्या जेव्हा राज्याचा अर्थसंकल्प अजित पवार अर्थमंत्री म्हणून मांडणार आहेत तेव्हा
आर्थिक गाडा महाराष्ट्राचा रुळावर आणण्यासाठी काय करतायत याकडे सर्वांचं लक्ष आहे. मी दोन्ही पाहुण्यांचे आभार मानतोय. इथेच थांबतो. पाहत राहा झी 24 तास. राहा एक पाऊल पुढे.